मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळणार आहे माइनक्राफ्ट। हा माइनक्राफ्टचा आपला पार्ट 4 आहे। हे पा, जळत आहेत तरी मारत आहेत। क्रिपर, हा क्रिपर सगळ्यात जास्त डॅमेज देऊन जाते, त्यामध्ये तो जळते फुटते आपल्याला काही एवढा फरक नाही पडत। जाऊ दे, आपल्याला लूट देऊन जाते तो, पण त्याच्या जास्त रेंज जवळमध्ये राहिले ना की डायरेक्ट आपले 0 हार्ट्स होऊन जातील। जर आपले हे नसले, काय म्हणतात, आपल्या अंगावर ते चेस्ट वगैरे नसलं तर। तुम्ही जर पार्ट 3 बघितला असणार तर तुम्हाला यानं माहीत असणार की मला काय काय भेटलं। म्हणजे पिलेजर टावर होतं ना, असते ना पिलेजर टावर, त्याच्यातून पहा मला काय काय भेटलं। हे पहा, डायमंडचे ब्लॉक्स, हे डायमंड ॲक्स, पिकॅक्स, स्वर्ड, एनविल, तर बापा 64 एन्चेंटमेंट टेम्पल। मी म्हटलंय लोक आहेत की नाही, हे नाही पाहिजे। हां, आपलं हे पर्सन पा, कॅरेक्टर सगळं तर सगळं एन्चेंटेड, काही ना काही एन्चेंटमेंट्स आहेत सगळ्या याच्यात। आणि आपण पार्ट 4 जो आहे ना, हा पार्ट 4 एक्सपी फार्म बनवणार आहे। तो म्हणजे अर्धा एक्सपी फार्म तर मी बनवला, पण अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे त्याच्यात थोडं मेन कामच राहिले, जे काही ज्याच्या बिना म्हणजे तो काही म्हणजे कामाचाच नाही। ते मेन पार्ट्स मी तुमच्यासोबत करायसाठी राहू दिलेले आहेत, तर आपण उतरूया। हे पाय, इकडे म्हणजे असं रूम आहे आपल्यासाठीच एक, इथे ते म्हणजे मी मॉब स्पॉनर जे असते ना, तर मला मी मायनिंग करताना तुम्हाला मला वाटते मी एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं की मला हे भेटलं आहे, काय म्हणतात आपलं, मॉब स्पॉनर। जर नसणार सांगितलं तर मग हे आहे, याला म्हणतात मॉब स्पॉनर, हे झोंबीचं मॉब स्पॉनर आहे। याच्यातून जर हे असे झोंबीज असं हालताना दिसत आहेत ना, ते स्पॉनर आहेत, त्याच्यातून ते असे बाहेर निघतात। तर ते बाहेर निघणं थांबवायसाठी हे मी टॉर्चेस आजूबाजूने लावलेले आहेत, म्हणून ते बाहेर निघू नाही शकत आहेत। जसं मी बाहेरचं ते काढीन तसं मी तुम्हाला एकदा खाली जाऊन त्याचं एक्झाम्पल देऊन येतो। म्हणजे ते खोलायचं तर नाही, पण हे पाय झोंबीज काय होतीन, याच्यातून स्पॉन झाले की असे पाण्यात येतील, मग पाण्यातून इकडे आले की असे होतीन ते इकडे, मग इकडे आले की ते ट्रॅप होऊन जातील इकडे, कारण की माझा ट्रॅप आहे। हे सध्या म्हणजे पूर्ण तरीकेने बनलेलं तर नाही आहे, हे पाहिजे जी सोल सँड असते ना, हे आपल्याला अशी अशी खाली पाठवते। ही सध्या तरी मला तोडावं लागणार, नाही रे यांनी थोडी ना सुटणार, चला यांनी तोडू। अरे माझे हार्ट सगळे चालले, सगळे हार्ट जाऊ नका रे, जाऊ नका का यार, सगळे हार्ट चालले गेले अशाच टाईमवरती, काय यार तुम्ही पण खूप धोकेबाज आहे। ते किती मोठा म्हणजे माझ्याजवळ स्कॅम केला त्यांनी, स्टार्टिंगमध्येच मारून टाकलं मला। पा, आता उतरताना पण पडलो, आणि मला लागून जास्त का बरं राहिलं आत्ता म्हणजे पडता पडताना, कारण की मी वेस्ट वगैरे नाही घातलेलं। चला, हे रस्ता इकडे जायचा, तर याच्यातून मग आपण काय करूया, आलं का आमचं सर्व सामान, आलं नसणार तर देऊन द्या यार प्लीज, आलं असं तर वाटते मला। मेन तर हे दिसत आहे, सगळं मेन आहे, पण मी एक गोष्ट आणायची विसरलेलो आहे, त्या गोष्टीसाठी मला पुन्हा जावं लागणार, ते म्हणजे वुडन साईनबोर्ड्स। लाकूड माहीत आहे ना तुम्हाला, त्याचे म्हणजे साईनबोर्ड्स, आपण घरावरती कशा पाट्या लिहितो तशा पाट्या पाहिजेत आपल्याला सध्या। मराठी भाषेत त्याला पाट्या म्हणतात, पण इंग्लिशमध्ये जे म्हणजे माइनक्राफ्ट लँग्वेज आहे ना, त्याच्यात साईनबोर्ड असं नाव दिलेलं आहे त्याला, त्यामुळे मी ते आणायला चाललो।
आणि मी जेव्हा याच्यात मायनिंग करत होतो ना, तर म्हणजे मायनिंग तर नव्हतीच, ते एका प्रकारची मायनिंगच होती. पण जेव्हा हे असं XP फार्म बनवताना एवढे मोठे कॉबलस्टोन जमा झाले, आणि माझ्या त्याने गलतीने 9x9 करायचं होतं, तर मी 18x18 करून टाकलं. त्यामुळे ही एक गलती झाली. तर चला, इकडे आहे तसे हेवे कोणचे पण तोडले तर चालतात, तसे साईनबोर्ड्स. पण आपल्याला 24 साईनबोर्ड्स पाहिजे. चला, तर मी अशी तोडूनच राहिलेलो आहे. चला तर मित्रांनो, मी 40 वुड्सचे जे हे असतात ना ब्लॉक्स, ते तर कापून घेतलेलं आहे. आणि हा जो डॉगीचं छोटा तसं पपी दिसत आहे ना, मी त्याला टेम केलं, ते मागे हड्डे दिसत आहेत ना, त्या हड्ड्या मला याच्यापासून भेटलेले आहेत. ते पाहा आता तो कसा माझा फॉलो करत येणार. हां, तो पाय भोकत भोकत येत आहे बिचारा. पाय आला की नाही, किती क्यूट दिसत आहे ना. तो कुत्र्याचं पिल्लूच दिसत आहे, पण त्याला माइनक्राफ्टमध्ये ते काय म्हणतात आपलं, वुल्फ की काय, हां वुल्फच म्हणतात वाटते. जंगलाच्या आतमध्ये तर वुल्फ असतील ना, तर मी त्याला टेम करून टाकलं आता. अरे अरे रे, समुद्रच भरून गेला इथे. अरे आमच्या पप्पी दादाला येऊ द्या. पप्पी दादा या आतमध्ये. अरे या ना आतमध्ये, लाजू नका, तुमचंच घर आहे आतापासून. चला, आता आपल्याला साईनबोर्ड्स बनवायचे होते ना. साईनबोर्ड्सची मला वाटते रेसिपी असं आहे, आणि असं याच्यात साईनबोर्ड्स. हां, आपल्याला किती साईनबोर्ड्स पाहिजे हवे होते, आणि कितकुसेक निघाले रे यार. नाही नाही, होतात होतात होतात, अजून खूप मोठे होतात रे. अरे ते 16 16 होतात, 16 16 32 झालेले आहेत तसे तर माझ्याजवळ. मला माहीत नव्हतं ते. असं म्हणतात की जो डॉगी आहे ना, तो आपल्यापासून मला वाटते झॉम्बीज की कन्नाला तरी दूर ठेवतो, असे काहीतरी त्याचे फायदे आहेत. पा पा पा, ते कुत्र कसं मारायला जाणार. चल पप्पी चाल, पण तू XP फार्ममध्ये नको येऊ. तू इथे बसून गार्डनिंग कर लागलं तर इथे बसून राह. ओ, किती मोठी XP भेटली आपल्याला. XP आता जर माझा XP फार्म बनला ना, तर माझी XP म्हणजे अशी होणार ना की खूप काही विचारूच नका. एक म्हणजे स्टोनची स्वॉल्टचा एका वारणा आहे ना, सगळे मरून जातील. पा, हा जास्त नाचून राहिला, हा जास्त नाचून राहिला. रोज मध्ये तू ॲरो मारू मारू मारून टाकत असतं. आज घे आमच्याजवळ आर्मर वगैरे सगळं आहे, तर मारून दाखवला काय. त्याला मी स्वर्डनीच पट्टाच हेडशॉट दिले. चला, तर हेच होतं ना आपलं. आलं आलं, लक्षात आलं. आवाज खूप भिवून देणारे आहेत यार याच्यात. जाऊ द्या, काही आपल्याला अंगावरती येत नाहीत ते भूत. अरे अरे, इकडून नाही जायचं आपल्याला. मी अजून एक गलती केली यार, शिट. मला परत घरी जावं लागणार, कारण की मी कॉबलस्टोनच आणली नाहीत माझ्यासोबत. अय झॉम्बी, अय झॉम्बी, झॉम्बी उतर खाली. झॉम्बी बे उतर खाली. तुले पट्टसे हेडशॉट द्यायसाठी थांब रे, आमच्याजवळ बो असू दे रे. बो माझ्या क्रेटमध्ये पडलेला आहे, आणि क्रॉसबो पण. मेला 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 रे रे रे.
चला हेच हाच रस्ता आहे ना, हा हाच रस्ता. अबे हा लय हे होऊन राहिला, बदमाश होऊन राहिले हे लेकाचे. येईले ना यायची म्हणजे टांगा तोडून टाका लागतात. हड्डीचे तर हा अबे तुम्ही त्याच्यात एवढे शहाणपणा दाखवून राहिले. फुटला की नाही हड्डा, तुकड्या तुकड्यात झाले. पा डबल आलंच हे हड्डी सारस. बाबू मारलं तर पाय, मारलं तर पाय कधी मारले तू है ना, घे मर. मारून राहिला माले मारायची एवढी हिम्मत केली तू, मेला की नाही आला. बॉडी बी तर दिसत नाही बाबू मेल्यानंतर. माझ्या सोबत चालले मोठे फाईट करायसाठी. कॉबलस्टोन घ्यायला आला तो बिचारो. चला उचलून घ्या कॉबलस्टोन आपला, 64 उचलून घेतो. अरे जागाच नाही, थांबा पहिले खाली करावं लागेल. लाकडाचं काही काम नाही. अरे होते यार आपल्याजवळ कॉबलस्टोन, फालतूला आलो आपण. फ्लिंट अँड स्टीलचंही काम नाही, कोलचं काही काम नाही, रॉटन फ्लेश याचं काहीच काम नाही. क्रॉसबो घेऊन घेऊ. अरे क्रॉसबोला रिपेअर करायला लागेल मला पहिले. क्रॉसबो प्लस, क्रॉसबो प्लस काय लागेल मला एकदा सांगा बरं, मला काही माहीत नाही. म्हणजे मला तर वाटते क्रॉसबो लाकडाचा असते का, लाकूड नाही यार. ओ सोल कॅम्पफायर होते माझं, पण हो करून टाकेल मी सोल कॅम्पफायर. वाव निळी निळी आग किती मस्त दिसणार. पण आज सध्या शिक आपल्याला ते नाही करायचं आहे. वूड आहेत ना, बस चॅलेंजर 8 करायची. अजून क्रॉसबो हे वूड हे पारे. जा जा क्रॉसबोला वापरून टाकू आपण, जेव्हा तुटणार तेव्हा तुटणार. आता तुटू द्या कधी पण तुटीन तेव्हा. बे लेकाची मकडी मावशी, नाही मकडी मावशी नाही म्हणते तिला, म्हणजे अशी ना आपली दुश्मन आहे. तिला तर मारा असला तो. अबे तू मारता का मग, तू मारशील घ्या काहीच नाही राहसान. तुम्ही मेले की नाही सगळेचे सगळे, म्हणून म्हणतो जास्त माझ्यापुढे शहाणपणा दाखवत नका दादो. उरला का शहाणपणा काही तुमचा. चला मित्रांनो तुम्ही इथे आलेलं आहे, याच्यातून इथून म्हणजे आपल्याला वरती चढावं लागेल कॉबलस्टोन वाटले. इथून म्हणजे आपल्याला 4-5 वेळेस चढणं होऊ शकते कन्स्ट्रक्शनच्याच वेळेस ते पण. एकदा बनल्यानंतर काही कन्स्ट्रक्शनचं काम नाही.
चला तर आपल्याजवळ डॉट क्या गड्या डॉट नाही आणली आता डॉट साठी आता परत वरती नाही 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 जावं लागणार नाही जावं लागणार बस एखाद्या ब्लॉक मध्ये बस होईन आपलं बस एखादा ब्लॉक आहे म्हणजे खूप मोठा होऊन जाईल हे माझ्या हातात जे असं हिरवं पत्तं दिसत आहे ना त्याचं नाव काय दाखवत आहे ते केल्प जे हे केल्प असते ना ह्या केल्पनं काय मदत होते माहीत आहे का तुम्हाला मी सांगून देतो जे मला माहीत आहे त्या केल्पमुळे हे होते इथं टाका लागणार हे केल्प म्हणजे आत्ता असेल तर नाही दाखवणार थांबा मला निघावं लागणार आता याच्यातनं कारण की वरून आपण जे पाणीचा ओव्हर म्हणजे फ्लो थांबवला होता ना त्या फ्लोमध्ये घोर झालेला आहे तो वरनंच पाहिजे होता पण जो मधातला आहे ना त्याला बंद करावं लागणार होतं चला तुम्ही वरती पोच चला मित्रांनो तर खूप वेळ मेहनत केल्यानंतर मी असं हे सगळं सर्व सेटअप बनवून घेतलेलं आहे आता पुढे वाहत नाही आहे इथे काही लागलेलं तर नाही आहे बा वाहायला तर पाहिजे चला मित्रांनो तर मी इथे अशा प्रकारे हे बनवून घेतलेलं आहे इथे जरा जास्तच अंधारा झाला होता चला तर इथे आता खाली खोदत जायचं आहे फक्त आपल्याला नाही नाही अजून खाली आहे
कारण की 24 ब्लॉक्स आहेत ते खाली असे, तर एवढ्या वरती तर ते नसतील. आणि जे हे माझ्या माउंटेनमध्ये जे ज्या माउंटेनमध्ये माझं जे हे आहे ना, हां हे आलं, हे आत्ता आलेलं आहे येथे. तसं तर जे हे आहे ना ते इथपर्यंतच आहे आता मेन. आता हे पूर्ण तरीक्याने बनलेलं आहे. हे खालचे दोन ब्लॉकमध्ये तर काही ना काही आपलं सामानच राहणार. आता तुम्हाला मेकॅनिझम रन करून दाखवणार. याच्यात पण रिस्क खूप आहे. पा डायरेक्ट स्पीडने वरती येतो आणि पा ओ. चला तर आत्ता आपण रेडी आहे. चढा लागणार आपल्याला वरती. हा जो एनिमी आहे ना हा पाहिजा कसा रपट रपट करून मरून मरून येणार. हां हे पा हे पडले ना असे पडले पाहिजे. बस वॉर्डच्या एका वारमध्ये ना मरतात आता हे पा.
याला म्हणतात एक्सपी फार्म. याने काय होते, आपली जी एक्सपी असते ना ती वाढते, आणि एक्सपी वाढली की आपण हे खूप मस्त करू शकतो. आपली मी ही जी खिडकी आहे ना ही तुम्हाला दिसायसाठीच बनवलेली आहे. तशी तर हिला बंदच करायला लागणार आहे. त्यानंतर झंबीज स्पॉन होतील. हे पाय आता म्हणजे काय झालेलं आहे, ते जे झंबीज आहेत ना त्यांना अट्रॅक्ट व्हायसाठी तिकडे जागा आहे. ते पाय किती मोठे आहेत ते. आता एक एक करून असे करत करत खूप मोठे जातात आणि याची आपल्याला एक्सपी भेटते. हे पहा. हो हो आम्हालाही मारू शकता का तुम्ही? म्हणजे यांच्याकडून खूप खतरा खतरा वस्तूही भेटतात. चला तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाय बाय. आजच्या व्हिडिओवरती आपण एम करूया 20 लाईक्स. चलो.